म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हालासुद्धा बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्या. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद सुरू असताना महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना बेळगावमध्ये बंदी घातलेली असताना पुन्हा कर्नाटक सरकारने आपण नवी घोषणा केली आहे सोलापूरमध्ये कर्नाटक भवन उभारण्याचं. आधी कोल्हापूरमध्ये देखील मुख्यमंत्री आले होते बोंबई, त्यांनी अशी घोषणा केली होती. एक लक्षात घ्या, हा देश जो आहे हे फेडरल स्टेट आहे, अनेक राज्यांचं बनून एक आपला देश बनलेला आहे. ही का संस्थानं नाही आहेत, ही राज्य आहे आणि प्रत्येक राज्याशी एकमेकांशी फार प्रेमाचे संबंध आहेत. कर्नाटकशी सुद्धा आहे, मुंबईमध्ये अनेक राज्यांची भवनं आहेत. आता आपले मुख्यमंत्री काल परवा नवस फेडायला गेले होते कुठे, गुवाहाटी. हे नवीनच मी ऐकलं की तिथून आल्यावर त्यांनी इथे आसाम भवन उभारण्याची घोषणा केली. पण आनंद आहे, एकमेकांच्या राज्यामध्ये आपण जात राहायला पाहिजे तर देशाची जी राष्ट्रीय एकात्मता आहे ती घट्ट होते. जसं दिल्लीमध्ये प्रत्येक राज्याचं भवन आहे, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जर घोषणा केली असेल की कोल्हापूर किंवा सोलापूर या ठिकाणी कर्नाटकच्या संस्था उभ्या कराव्यात, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मुंबईमध्ये सुद्धा आमच्या कानडे बांधवांची अशी काही भवनं आम्ही उभारू दिलेली आहेत. मुंबईमध्ये अनेक हॉल्स आहेत त्यांच्या नावानं, कर्नाटक हॉल्स आहेत, भवनं आहेत, आमचा काही वाद नाही आहे. वाद तुम्ही निर्माण करताय, कानडे बांधवांशी वाद असण्याचं कारण नाही. पण जर तुम्ही एका ईर्षेने जो सीमा भागाचा लढा आहे तुम्ही काही गावांवरती हक्क सांगताय म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हालासुद्धा बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्या. तर कोल्हापूरमध्ये स्थानिक शिवसेनेने विरोध केला होता त्यावेळेस. बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन आणि बँगलोरला महाराष्ट्र भवन, या दोन ठिकाणी आमची इच्छा अनेक वर्षापासून आहे तिथे महाराष्ट्र भवन उभारावं. तर आधी त्या संदर्भात निर्णय व्हावा, बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आणि बेंगलोरला, मग आम्ही तुमचा विचार करू. आमचं काही राज्यांशी भांडण नाही आहे.